उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून संडे टू संडे ऑपरेशन अंतर्गत 9 मुलांचं ऑपरेशन पनवेल उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून संडे टू संडे उपक्रमाअंतर्गत 9 चिमुकल्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. गोरगरीब विशेषतः आदिवासी भागातील मुलांना गंभीर आजार असतील व या गंभीर आजारांवर शस्त्रक्रिया करणे सर्वांनाच शक्य नसते. ही प्रक्रिया खर्चिक असल्याने गोरगरिबांना याचा खर्च परवडण्याजोगा नसतो. त्यामुळे अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून अशा मुलांचा शोध घेऊन त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येते. ही शस्त्रक्रिया कॅम्पमध्ये करणे शक्य नसल्याने त्यांना सायन रुग्णालय किंवा ठाण्यातील रुग्णालयात नेण्यात येते. पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात अशा 9 मुलांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती बालरुग्ण शल्यचिकित्सक डॉक्टर संजय ओक, डॉक्टर राकेश शहा तसेच रायगड जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुहास माने यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य शासन आणि लहान मुलांच्या ऑपरेशन्सची जी भारतीय परिषद आहे, इंडियन असोसिएशन ऑफ पीडियाट्रिक सर्जन, त्यांच्यामध्ये एक करार मदार आहे की जेणेकरून आम्ही जे पीडियाट्रिक सर्जरीमध्ये काम करणारी मंडळी आहोत, तर आम्ही काही जण महिन्यातनं एका रविवारी, काही जण एकाहून जास्त, अशा महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये आम्ही जातो आणि जे पहिलं ज्याला आपण ग्राउंड वर्क म्हणतो की पेशंट स्कूल हेल्थमधनं आयडेंटिफाय करायचे, त्यांची गरजेची इन्व्हेस्टिगेशन्स करायची आणि त्या ऑपरेशन्ससाठी तयार ठेवले जातात. आणि मग आम्ही रविवारी येतो. आमचा संघ आहे, मी गेली 10 वर्ष हे काम करतो आणि आता माझ्याबरोबर 3 वेगवेगळे संघ काम करतात. आज माझे सहकारी डॉक्टर राकेश शहा आहेत, मुंबईतले नामांकित सर्जन आहेत. गेली 30-35 वर्ष आम्ही बरोबर काम करतो. भूलतज्ज्ञ डॉक्टर जयश्री कोरे आहेत आणि आमची ज्युनियर मंडळी आहेत जी आमच्याबरोबर असतात. आणि साधारणतः एका कॅम्पमध्ये 10-12 मुलांची ऑपरेशन्स आपण करू शकतो. लहान मुलांची ऑपरेशन्स आणि तीही कॅम्पमध्ये करणं हे खूप जिकिरीचं असतं, कारण भूल महत्त्वाची असते आणि मूल नंतर ऑपरेशननंतर पूर्णपणे शुद्धीत यायला पाहिजे, त्याला कोणता त्रास होत नाही ना हे बघावं लागतं. साधारणतः ज्याला आपण एक दिवसीय शस्त्रक्रिया, डे केअर सर्जरी असं ज्याला म्हणतो, हर्निया, हायड्रोसिल, फायमोसिस, अनडिसेंडेड टेस्टीज, ही जी व्याधिविकार आहेत ते आम्ही इथे ऑपरेट करतो. पण या व्यतिरिक्त OPD चालवतो आणि OPD आता आज जवळजवळ आम्ही 8 ऑपरेशन्स केली आणि जवळजवळ 14 पेशंट्स OPD होते. गेल्या रविवारी आम्ही शहापूरमध्ये काम केलं, तिथे आम्ही 11 ऑपरेशन्स केली, जवळजवळ 42 पेशंट्स OPD होते. तर याच्यातनं जी काही व्याधी अशा असतात की ज्या कॅम्पमध्ये करण्यासारख्या नसतात, त्यांना मग मी सायन हॉस्पिटलमध्ये, जिथे मी मानद प्राध्यापक आहे, तिथे तरी ऑपरेट करतो, किंवा कौशल्य रुग्णालय ठाणे जिथे मी प्रमुख आहे, तर तिथे काही देणग्या असतात, चॅरिटेबल हॉस्पिटल आहे, त्या माध्यमामधनं या मंडळींना आम्ही उपचार देतो. ते मला असं वाटतं की पुढच्या काही काळामध्ये हे जे काम आहे हे अधिक सक्षमतेनं पुढे नेण्याची गरज आहे. आता आम्ही शहापूरमध्ये काम करतो, अलिबागमध्ये काम करतो, पनवेलमध्ये काम करतो, देरवण म्हणून एक ठिकाण आहे त्या ठिकाणी मी काम करतो, 3-4 महिन्यांनी आम्ही कुडाळला जातो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.